नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. औद्योगिक क्षेत्रातील 9 लाख उमरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी येथील देविदास सुरेश भोसलकर 2015 पासून त्यांची हक्काची जमीन MIDC कडनं सोडवण्यासाठी लढाई लढत आहेत. तर आज 2 डिसेंबर 2024 रोजी MIDC च्या वतीनं अधिकारी येऊन या ठिकाणी रस्त्याचं काम करत आहेत. तर या रस्त्याच्या कामाला देविदास सुरेश भोसलकर यांनी विरोध नोंदवलेला आहे. तर प्रत्यक्षात आम्ही देविदास भोसलकर यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल? माझं नाव देविदास सुरेश भोसलकर. आत्ता याच्यामध्ये 23/1/2024 रोजी प्लॅस्टिक ओमनी कंपनी खाली आली होती म्हणजे MIDC मध्ये गट नंबर 300 मध्ये. तर मला त्यावेळेस सांगितलं होतं MIDC च्या अधिकाऱ्यांनी की बाबा तुझे प्रश्न सॉल्व होतील, ह्या कंपनीला तू विरोध करू नको. त्या पद्धतीने मी तुमच्याबद्दल मीडियाच्या मार्फत मी बाईट दिली होती की बाबा माझा प्रश्न अजून सॉल्व झालेला नाही, ते पण मी कुठल्या गोष्टीचं काम करून देणार. आणि आता त्या दिवशी पण जाऊन सांगितलं जोपर्यंत माझं सॉल्व होत नाही तोपर्यंत मी कुठं काय करू शकत, मी तुम्हाला काम करून देणार नाही. तर आज येऊन हे MIDC च्या अधिकारी येऊन JCP च्या साह्याने जबरदस्तीने काम चालू करतात. तर त्यांना मी त्या पद्धतीने सांगितलं की तिथं काय काम करायचं नाही. तुम्हाला MIDC कडनं इंडस्ट्रीयल प्लॉट देण्याबाबत बोललं जाते, त्याबद्दल काय सांगाल? MIDC मध्ये आता याच्यामध्ये मीटिंग झाली होती, आमदार साहेबांबरोबर बसलो होतो मी आणि MIDC ची पण लोक होते. तर मी 3.5 एकर इंडस्ट्रियल घ्यायला तयार झालो, 3.5 एकर साधाभर MIDC द्यायला तयार झाली आणि 21 गुंठे कमर्शियल. ते पण त्याला मला म्हणले पत्र द्या, मी त्या पद्धतीत पत्र दिलं होतं त्यांना. ह्या तारखेला मी पत्र दिलं होतं. पण याच्यावरती आजपर्यंत कुठल्याच भूमिकेत म्हणजे मला उत्तर पण नाही आलं, कुठल्या भूमिकेत मला काहीच नाही. तर मी त्यांच्या वरिष्ठांना बोललो की बाबा याच्यावरती पत्रावरती उत्तर नाही आलं, माहिती अधिकार टाकू का? नको गो माहिती अधिकार, तुम्हाला उत्तर देतो. तर आजपर्यंत कुठल्या भूमिकेचं मला उत्तर नाही आलं, कुठल्या प्रकारची मला कल्पना देखील नाही. आणि आज येऊन डायरेक्ट काम चालू करतात ते. बरं, तुम्हाला जे काही किती वर्षापासून ही तुमची लढाई सुरू आहे MIDC सोबत? आता MIDC आल्यावर 2015 पासून मी MIDC बर हे विरोध करतोय, म्हणजे 15 पासून विरोध चालू आहे माझा MIDC बद्दल. बरं, आता 2015 पासून तुम्ही त्याच्या अगोदर इथं शेती करत होता, शेतीमधनं उत्पन्न भेटत होतं. आता ही जमीन तुमची पडीक असल्यामुळं तुमचं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत MIDC ला काही सांगितलं का की लवकरात लवकर आम्हाला आमचा भूखंड आहे, आमचं जे पुनर्वसन आहे, या पुनर्वसनाबाबत काय काय प्रयत्न केले? वारंवार त्यांना मी सांगत असतो की जे मी 3.5 एकर इंडस्ट्रियल घेतो ते 3.5 एकर इंडस्ट्रियल जे 3.5 एकर सातबारे ते आहेत असं मला करून द्या ना. आणि ते द्यायला पण तयार झाले मग नंतर ना आता तो वर पाठवतो अधिकारी, वरचे अधिकारी काय करतील ते सांगतो. तुम्हाला वारंवार टाळदखल करतात. 2019 मला म्हणले तुम्हाला 21 गुंठे खाली देतो, नकाशात पण माझे लेआउटमध्ये पण नकाशा झाला आहे, माझं नाव लागले. आणि त्याच्यानंतर नकाशा आजच्या घडीला बघितलं ते नकाशेवरचं नाव उचगुल. मग कशा पद्धतीने त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा? मी यांना त्या भूमिकेत सांगतो की माझं मला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी सगळ्या गोष्टीला विरोध करणार. तर या ठिकाणी मूळचे जे शेतकरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शेती करत होते, आज ही 2015 MIDC मध्ये जागा संपादित केल्यापासून त्यांची लढाई सुरू आहे. पण MIDC कडनं त्यांना केवळ आश्वासनं देण्यात येतात की तुम्हाला कमर्शियल प्लॉट देऊ, इंडस्ट्रीयल प्लॉट देऊ, तुमचा शेतीचा हे देऊ, पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावर अद्याप काही, तुमच्या नावावर काही केले का कागद काही? नाही नाही, अजून आत्तापर्यंत काहीच नाही केलेलं. या ठिकाणी जे MIDC चे अधिकारी आहेत, सर्वर आहेत, इंजिनियर आहेत, ते या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर केवळ आश्वासनाचा पाऊस देविदास सुरेश भोसलकर यांच्या समोर पाडतात आणि निघून जातात. पुन्हा शेतकऱ्याला यासाठी लढाई लढावी लागत आहे. तर MIDC कडनं या शेतकऱ्याला न्यायाची बाजू आणि शेतकऱ्याला न्याय केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.